शरद पवारांनी मत व्यक्त केले, स्वागत आहे. शरद पवारांचं एक भाषण युट्यूबवर तुम्ही बघितलं असेल, सावरकर स्मारकातच अत्यंत चांगलं भाषण केलं होतं 1989 मध्ये. त्यामुळे शरद पवार जे म्हणत आहेत ते योग्य आहे, परंतु त्यांचे जे साथीदार आहेत ते जर ऐकत नसतील तर मला असं वाटतं की शरद पवारांनी अपमान करू नका असं म्हणणं, उद्धव ठाकरेंनी अपमान करू नका म्हणणं, काँग्रेसनी अपमान करत राहणं आणि या तिघांनी आघाडीही यांची कायम ठेवणं हे एक प्रकारे नुरा कुस्ती आहे. म्हणजे मी काही बोलेन तुम्ही काही बोला नंतर विषय मिटवा. नाही, काँग्रेस बगल दिले ठीक आहे, पण सावरकरांचा जो अपमान झाला आहे त्याच्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आज राहुल गांधी गप्प बसले म्हणून शिवसेनेनी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना माफ करणं किंवा शरद पवारांनी माफ करणं हे उत्तर नाही आहे. त्यांच्याकडनं जर यांना जर खरोखर सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडनं यांनी माफी मागून घ्यायला हवी. काय कारवाई झाली पाहिजे राहुल गांधींवर असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांनी माफी मागणं आज पुरेसं आहे, कारण तो एक संदेश जाईल लोकांना की माफी मागावी लागणं. म्हणजे ज्या सावरकरांना माफीवर मागता म्हणतात त्या सावरकरांनी माफी मागितल्याचा एकही पुरावा यांनी दिला नाही. माझा चॅलेंज आहे राहुल गांधींना की एक पत्र दाखवा की सावरकरांनी कुठे माफी मागितली आहे. आणि राहुल गांधी तर दोनदा सुप्रीम कोर्टात माफी मागितली आहे, तर हे जे आणखीन तिसऱ्यांदा मागा, मग दोनदा मागेल तिसऱ्यांदा मागा, पण त्यांना माफी मागणं भाग पाडलं पाहिजे, तरच शिवसेनेच्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधाला अर्थ आहे.